अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभार येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी स्वस्त धान्य दुकानदार साळवे यांच्या विरोधात तहसील कार्यालय येथे निवेदनाद्वारे तक्रारी दाखल केल्या होत्या। त्याला अनुसरूनच तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी चौकशी करत सदर दुकानदार साळवे यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला असून तहसीलदार यांनी सदरच्या दुकानदारास धान्याचा कोठा न देण्याच्या सूचना पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या। परंतु पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मात्र तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दुकानदार साळवे याला धान्याचा कोठा पुरवल्यामुळे मात्र कुंभार येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी पुरवठा विभागाचे कर्मचारी भावसार व शेख तसेच तहसीलदार यांना जाब विचारत धारेवर धरले असता यानंतर तहसीलदारांनी दुकानदार साळवे यांच्या विषयाचा पुढील आदेश येई तोपर्यंत तोंडापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार हे धान्य वितरण करतील असा निवाडा करत ग्रामस्थांना शांत केले। मोठा स्टॉप केला होता गोडाऊनवरून चुकीने पाठवले गेले तरी आम्ही ऑर्डर आदेश करतो तोंडापूर कुंभारीच्या लोकांनी ग्रामस्थांनी पाणी तुमच्याकडे तक्रारी केल्या त्या माणसाच्या त्या संदर्भात तुम्ही काय ऍक्शन घेतली पाठवलेल्या आहे प्रस्ताव घेतलेली आम्ही नाही आमच्या नावाची कंप्लेंट दिलेली आम्ही कोटा घ्यायला कसं काय जाणार तिथं वरती कुठे परत पाठवलाय सर प्रस्ताव तात्काळ काही याच्यावर काही करता येणार काय त्या दुकानदाराची चौकशी केली का तुम्ही चौकशी आणि ते काय समोर आलं सर तिथे दाबल्या गेलं सर एक महिन्यापासून इथं आलं म्हणजे इकडे इकडे फिरवत्या फक्त आम्हाला ते आणि बायांना बी महिलांना इकडे इकडे इथून यो कागद आणा तो कागद आणा यो कागद आणा यांना सर्व माहिती 3 तारखेपासून हे पण चौकशी अहवालात होते यांनी घेतली नाही त्याचं कारण काय म्हणजे असं का तुमच्या परमिशन शिवाय माल तुम्ही कुठे बदलून माझा काय साहेब काही संबंध नाही कोण रिस्पॉन्सिबल आता काय काम करायचं दुकान दुसऱ्या माल देतो नंबर तुम्ही माझ्या तो डायरेक्ट असं म्हणतो मग का सांगा आता कोणता साहेब इथे येत होता ना तो आता लगेच तर पळून गेला आम्ही आल्यावर आताचा पुरा परिवार येईल होता साळवे कंपनीचा पुरा परिवार येईल होता 5 लाख खर्च झाले तो की भरपाई कुंभारीच्या लोकांकडून गेले तेव्हा मी तुम्हाला धान्य वाटील काय मायला इथून यांना लेकर बाळ काय करत आहे
तीन मुली दोन मुलं आहे, काय करी, लग्न करीन का पोट भरीन का धान्य वाटीन काय गरीबाच्या पोटासाठी काय करावं आम्ही. आणि हे मोठे लोक कुशल गाय गरीबाचे मुंडे मोडून खात्या दादा, आम्हाला न्याय पाहिजे. मग आम्ही एक महिन्यापासून मजुरी सोडे आणि या कामाला लागलो आम्ही. मग आम्हाला का तुम्ही न्याय दिला नाही हे म्हणणं यांचं करणार आहे. आम्हाला सांगा दादा काय काम करा आता कुठं. तरी त्याला भाड्याला पैसे नव्हते, उसने पासने काढून ते भाड्या खर्चून इटलो आल्या पळून गेला. मग का थांबला नाही, याला काय न्याय दिला नाही, खरं आहे का खोटं आहे का सांगितलं. तुम्हाला माठातलं पाणी पाहिजे तुम्ही घरी आता एक एक ना सांगा तुम्ही आता येऊ घ्या महिला तुम्हाला एक लोक आहे कंट्रोल साठी आत्महत्या आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.